नमस्कार, मी रोहिणी। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। मित्रांनो, मकर संक्रांत आली आहे आणि आपण तिळगुळाचे लाडू केले नाही असं होणार नाही। चला तर मग तिळगुळाचे लाडू करूया। त्यासाठी सगळ्यात अगोदर या ठिकाणी एक वाटी भाजलेले तीळ घेतलेले आहे। तीळ तुम्ही भाजून घ्यायचे आहे, थंड करून घ्यायचे आहे। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि यामध्ये वेलची आणि जायफळ थोडं कुटून घेतलेलं आहे। आता ही जी तीळ आहे ती मी मिक्सरमधून थोडीशी जाडसर बारीक करून घेते। एका पॅनमध्ये चमचाभर तूप घ्यायचं आहे। तुम्ही गाईचं पण तूप वापरू शकता या ठिकाणी। त्यानंतर यामध्ये जो अर्धी वाटी गूळ घेतलेला होता तो घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळत आल्यानंतर यामध्ये वेलची आणि जायफळ ची जी पावडर केली होती आपण ती टाकायची आहे। आता हे एकजीव करून झाल्यानंतर आपला पाक तयार झालेला आहे। त्यानंतर बारीक केलेली तीळ टाकायची आहे आणि गूळ पटकन घट्ट होतो तर त्यामुळे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बाहेर। तिळगुळाच्या लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून हे मिश्रण मी तूप लावलेल्या ताटात काढून घेते। हे मिश्रण आपण थंड होऊन देऊया जेणेकरून आपल्याला हात लावता येईल आणि लाडू बनवता येईल। इतकं थंड झालं की आपण त्याचे लाडू बनवू, पण जास्त थंड झालं होऊन द्यायचं नाही, नाही तर आपल्याला लाडू बनवता येणार नाही। तर थोडे चटके तर खावा लागणारच आहे आपल्याला। मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि मी त्याचे छोटे छोटे मस्त लाडू तयार करून घेत आहे। मित्रांनो, या ठिकाणी या मकर संक्रांतीसाठी आपले झटपट तयार होणारे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहे। आणि ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतील।